श्रीराम क्रिएशन आर्ट्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। हे 5 नंबरचे पांढरे मोती वापरले आहे आणि हे ही 5 नंबरचे निळे नेव्ही ब्लू कलरचे मोती वापरले आहे। यापासून आज आपण दिवा होल्डर किंवा नैवेद्याच्या वाटीसाठी होल्डर म्हणून ह्याला वापरू शकतो, हे बनवणार आहे। तर आता आपण सुरू करूया। सगळ्यात सुरुवातीला 9 मणी रंगीत मणी आम्ही निळ्या रंगाचे घेतले, तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे घेऊ शकता। नऊ मणी घेतले आहे, पहिल्या मनातून परत सुई काढून घ्यायची आहे। त्याचा असा राऊंड होतो। आता 7 पांढरे मणी घेतले आहे, एकाच मण्यातून सुई काढायची आहे। अशी ती पाकळी दिसेल। पुढच्या मण्यातून सुई काढून परत 5 मणी पांढरे घ्यायचे आहे। आधीच्या 2 पांढऱ्या मण्यातून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुई काढून घ्यायची आहे। परत निळ्या मण्यातून सुई काढून परत 5 मणी घ्यायचे आहेत पांढरे। दोन पांढऱ्या मण्यातून परत सुई काढून घ्यायची आहे। अशाच पद्धतीनं पूर्ण 5-5 मणी घेऊन पूर्ण राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे। अशा पाकळ्या तयार होतात। आता शेवटची पाकळी घेताना आधी निळ्या मण्यातून सुई काढून घ्या, त्यानंतर पहिली पाकळीतले 2 मणी घ्या, आता 3 मणी पांढरे, जी 8 नंबरची पाकळी आहे त्याच्या 2 मण्यातून काढून राऊंड पूर्ण होईल। अशा पद्धतीनं सुई काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीचा राऊंड पूर्ण होईल। आता फुलाच्या मधोमधला मणीमधून सुई काढून घेतल्यावर 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत, 2 निळे मणी घ्यायचे आहेत, 1 निळा मणी सोडून दुसऱ्या निळ्यामधून सुई काढून घ्यायची आहे। प्रत्येक वेळेस वायर ही ओढून घ्या, म्हणजे ताट होल्डर होतो आणि तो बसतो नीट, मणी उसकटल्यासारखे नाही दिसत। परत 3 मणी घ्यायचे आहे। ज्या मण्यातून सुई आधी काढली होती त्याच मण्यातून परत ती सुई काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं पाकळी तयार होते। आता पुढचे 3 मणी आधीच्या राऊंडमधले घेऊन सुई पुढं काढून घ्यायची आहे। बराबर आहे नाही, इथं खाली जायचं। परत 3 मणी, 2 निळे मणी, 1 निळ्या मणीमधून सुई काढून घ्या, परत 3 पांढरे मणी घ्या,
ज्या मण्यामधून सुई आधी काढली होती त्या मण्यामध्येच परत ओवून घ्या. असाच पूर्ण राऊंड करून घ्या. प्रत्येक वेळेस वायर ही ओढून घ्या म्हणजे होल्डर हा ताट येतो. असा सुंदर फूल तयार होईल. अशा फुलाची तुम्ही मेहरब पण बनवू शकता. आता पुढची स्टेप दाखवते. आधी दोन मणी, जे मधले दोन मणी आहेत त्याच्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्या मण्यावरती आपल्याला सात मणी, तीन पांढरे मणी, एक निळा मणी आणि परत तीन पांढरे मणी असं घेऊन पाकळी करायची आहे. या दोन मण्यातून परत सुई काढून घ्यायची आहे. अशी पाकळी तयार होईल. अशी पाकळी तयार होईल. आता पुढची पाकळी तयार करून घेऊयात. अजूनही परत तीन पांढरी मणी. एक निळा मणी. परत त्यामधल्या दोन मण्यातून सुई काढून घ्यायची आहे. जो एकदम सुरुवातीचा राऊंड केला होता त्या पाकळीतून सुई फिरवून घ्यायची आहे म्हणजे घट्टपणा येतो. आणि ताट राहते, होल्डर एकदम ताट राहतो. आता तुम्हाला दाखवते त्या दोन पाकळ्या कशा दिसत आहेत ते उभ्या. अशा उभ्या राहतात. अशाच पद्धतीनं नऊ पाकळ्या तयार होतात. आता पुढची स्टेप दाखवत आहे. निळ्या मण्यातून सुईवरती काढून घ्यायची आहे. यानंतर एक पांढरा मणी, एक निळा मणी आणि एक पांढरा मणी असं करून पुढच्या पाकळीच्या निळ्या मण्यातूनच सुई परत काढून घ्यायची आहे. परत हीच स्टेप परत एकदा करायची आहे. परत एक पांढरा मणी, एक निळा मणी आणि एक पांढरा मणी असं करून परत पुढच्या पाकळीच्या निळ्या मण्यातूनच परत सुई काढून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस वायर ओढून घ्या. ह्या स्टेपला वायर ओढला नाही तर होल्डर घट्ट होत नाही. ह्या स्टेपमुळे तो होल्डरचा शेप यायला सुरुवात होते. आणि वायर ही प्रत्येक वेळेस घट्टच ओढून घ्या. खूप सुंदर दिसतं ते ओढून घेतल्यानंतर. परत एक पांढरा, एक निळा आणि एक पांढरा असा करून परत पुढच्या निळ्या मण्यातून ओढून घ्यायची आहे. तुम्हाला हे दिवा होल्डर, नैवेद्याचा होल्डर असं काही म्हणू शकता तुम्ही.
हा कसा वाटला नक्की कमेंट करून दाखवा, सांगा आम्हाला तुमच्या कमेंटमुळं आम्हाला प्रोत्साहनही मिळतं आणि प्रेरणाही मिळते छान छान व्हिडिओ करण्यासाठी. नक्की आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. परत तीन मणी, एक पांढरा एक निळा आणि एक पांढरा असं करून पुढच्या निळ्या मण्यातून ओढून घ्यायचं आहे. ही स्टेप पूर्ण राऊंड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं तयार होते वायर. परत एकदा ह्या वरच्या राऊंडमधून ओढून घ्यायची आहे म्हणजे हा घट्टपणा येतो आणि होल्डर असा घट्ट घट्ट आणि व्यवस्थित वाटतो, मग तो पडत नाही. ह्याला नैवेद्याची वाटी ठेवण्यासाठीही वापरू शकता, दिवा होल्डर म्हणूनही वापरू शकता, किंवा ह्याच्यात एका ह्याच्यात हळदी कुंकू आणि अशा पिवळ्या रंगाचा मणी वापरून तुम्ही हळदी असा हळदी कुंकूलाही वापरू शकता. हे मल्टीपर्पज यूज होतं, खूप छान वाटतं. आल्यानंतर आपल्या घरी आपल्या मैत्रिणी वगैरे विचारतात हे की अगं खूप सुंदर केलं आहे, करून नक्की बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लोकांचं कौतुकही तुमच्या वाट्याला येऊ देत. नमस्ते.